हाय हॅलो, गुड मॉर्निंग. रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन आली. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आता नवरात्र झाली आहे. आता नवरात्र झाली म्हटल्यावर ऑफकोर्स सगळेजण नॉनव्हेज खाणारच. सो आता 3-4 महिन्याचा गॅप चांगलाच मध्ये आला होता, नॉनव्हेज कुणीच खाल्लेलं नाही आहे. सो आता सगळे नॉनव्हेजच्या मागे लागतील. सो त्याच निमित्ताने मी तुमच्यासाठी सर्वांसाठी घेऊन आली बिर्याणीची रेसिपी. सो नक्की ट्राय करा. तर चला रेसिपी पाहूया. बिर्याणीला आपण सुरुवात करूयात. इथं मी 2 किलो चिकन घेतलं आहे आणि 2 किलो इथं कोलम तांदूळ घेतले आहेत. जेवढे तांदूळ तेवढंच चिकन. आणि नंतर नाही तर अद्रक, लसूण आणि मिरची घेतली आहे. ते मिक्सरमध्ये आपल्याला वाटायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये हे खडे मसाले आपल्याला सर्व घ्यायचे आहेत. ते एकत्र करायचे आहेत आणि मिक्सरला वाटून काढायचे आहेत. सो इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. त्यानंतर ते वाटण थोडंसं वाटून झाल्यानंतर त्याच्यात हे 3 कांदे कापले आहेत मी, ते त्याच्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे. इथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये 10 चमचे मी तेल घेतले आहे. तेल आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. चेक करायचं तेल गरम झाले की नाही थोडेसे कांदे टाकून. जर ते पटपट असे तळून वरती आले तर समजायचं की तेल चांगलं गरम झालं आहे. मगच त्यानंतर आपण कांदे पूर्ण सगळे तेलात सोडायचे आहेत. तर तसंच मीही इथं केलं आणि मग त्यानंतर हे कांदे मी तेलामध्ये सोडले. छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत ते कांदे. सो हलवून घेत आहे मी इथं व्यवस्थित. जोपर्यंत कांदे तळत आहे तोपर्यंत मी इथं टोमॅटो कापून घेते आहे. सो इथं मी 6 टोमॅटो घेतले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ते टोमॅटो कापायचे आहेत उभे. मी टोमॅटो असे व्यवस्थित कापून घेत आहे उभे. तुम्ही पाहू शकता की कांदा व्यवस्थित असा ब्राऊन झालेला आहे. तर व्यवस्थित कांदा तळलेला आहे. तर इथं ते वाटण जे आपण वाटलं होतं तर ते वाटण मी ह्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित परतून घेत आहे. तर व्यवस्थित सगळं सारण घ्यायचं आहे जे वाटलेलं आपण मिक्सरमध्ये. तर आता इथं मी हलवून घेते व्यवस्थित. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला. आता व्यवस्थित हलवून झाल्यानंतर इथं मी मिक्सरमध्ये जे काय उरलेलं वाटण होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित ते धुवून त्या वाटणामध्ये म्हणजे जे आहे ना मिश्रण त्यामध्ये मी टाकलं आहे. इथं मी 2 चमचे मीठ टाकलं आहे, 1 चमचा हळद टाकली आहे. परत पुन्हा एकदा ते व्यवस्थित हलवून घेत आहे. इथं छान असं मिक्स करत आहे व्यवस्थित. इथं मी कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे. सो तो जोपर्यंत मसाला तळत आहे तोपर्यंत आपण कोथिंबीर आणि पुदिना इथं आपण बारीक अशी चिरून घेऊयात. त्यानंतर इथं आपण जे टोमॅटो कापले होते ते आपण त्या मिश्रणात टाकत आहोत. सो व्यवस्थित टाकल्यानंतर व्यवस्थित परत हलवायचे पुन्हा एकदा. जे मी पुदिना आणि कोथिंबीर कट केली होती ती आता व्यवस्थित एकत्र करून धुवून व्यवस्थित घेतली आहे. इथं मी ते मिश्रणात टाकत आहे पुदिना आणि कोथिंबीर. सो व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. इथं मसाला व्यवस्थित परतल्यानंतर इथं मी चिकन धुवून व्यवस्थित त्या मिश्रणात टाकत आहे. व्यवस्थित हलवून घेण्याआधी त्यामध्ये 1 बिर्याणी मसाला अख्खी पुडी टाकायची आहे. व्यवस्थित हलवून घ्या परत पुन्हा एकदा.
व्यवस्थित हलवून झाल्यानंतर मी इथं झाकून ठेवत आहे. जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता चिकनला छान व्यवस्थित पाणी सुटलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्या चिकन. इथं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकून ठेवा 20 मिनटासाठी. सो मी परत पुन्हा बघत आहे, व्यवस्थित पुन्हा एकदा हलवत आहे. थोडंसं चिकन शिजायचं राहिलं आहे. जोपर्यंत ते टमाटे विरघळत नाही पूर्ण तोपर्यंत चिकन आपल्याला शिजवायचं आहे. पण जास्तही शिजवायचं नाही आहे, अगदी थोडंसं लाईटली, एकदम थोडंसं कच्चं चिकन ठेवायचं आहे. पूर्ण नाही, 90% चिकन आपल्याला शिजवायचं आहे, 10% ठेवायचं आहे. सो व्यवस्थित असं पुन्हा एकदा हलवून घेतलं आहे आणि परत एक 10 मिनटासाठी मी चिकन शिजवत ठेवत आहे. इकडे मी पातेलं घेतलं आहे, गॅस पेटवलं आहे. 2 किलो, साधारण 2 किलो बिर्याणी बसेल इतका असं पातेलं घ्यायचं आहे. सो पातेलं व्यवस्थित गरम झालं आहे, त्यामध्ये मी पुन्हा इथं 10 पळी तेल घेत आहे. इथं मी अंदाजे घेतले पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगते की 10 पळी तेल आहे इथं. इथं आता आपण तेल व्यवस्थित गरम होऊन देऊयात. तोपर्यंत इथं मी तुम्हाला खडे मसाले दाखवत आहे. इथं चक्रफूल, दालचिनी, लवंग, काळी मिरी, शाही जिरा, छोटी विलायची, मोठी विलायची, हे असे सगळे खडे मसाले मी इथं ह्या तेलात टाकत आहे. तेल गरम झालं आहे व्यवस्थित. छान असे मसाले परतल्यानंतर इथं आपल्याला 2 जग पाणी टाकायचं आहे. तर तुम्ही पाहिलं की मी 2 जग पाणी टाकलं आहे. आता मी त्यामध्ये 5 चमचे मीठ टाकत आहे. पाच चमचे मीठ टाकल्यानंतर आता आपण ह्याला झाकून ठेवूयात उकळी उस्तवर. उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये तांदूळ धुवून टाकायचे आहेत. तोपर्यंत इकडे चिकन शिजलं आहे व्यवस्थित, पूर्ण म्हणजे 90% शिजलं आहे. सो आता गॅस बंद करून आता हे चिकन आपण खाली उतरवून घेऊयात. इथं मी भाजी खाली उतरवून ठेवली आहे. आता आपण जे पाणी ठेवलं होतं गरम करायला तांदूळ शिजवण्यासाठी, ते पातेलं मी आता मोठ्या गॅसवर घेत आहे. इथं मी गॅस मोठा करत आहे. हे 2 किलो कोलम तांदूळ आहे. पाण्याला उकळी आली आहे. तांदूळ आधीच भिजून ठेवायचे नाही आहेत आपल्याला. सो लगेचच धुवून लगेचच टाकायचे आहे. इथं मी तांदूळ टाकून घेत आहे.
आता इथे मी झाकून ठेवत आहे। तुम्ही पाहू शकता आता इथे भात शिजलेला आहे। तर 70% हा भात इथे आपण शिजवला आहे। इथं फक्त तुटेल असा इतकाच शिजवायचा आहे। आता हा आपण जो चिकन शिजवलं होतं मसाल्यामध्ये तो सगळा ह्या भातावर आपल्याला टाकायचा आहे। आता इथं मी सर्व चिकन ह्या भातावर टाकत आहे। व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। जो काय उरलेला मसाला असेल तो व्यवस्थित घ्यायचा आहे कढईमधून। व्यवस्थित पसरून घ्या। पसरवल्यानंतर व्यवस्थित आता झाकून ठेवायचं आहे। साधारण आपल्याला बरोबर 30 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे। छान असा दम द्यायचा आहे ह्या बिर्याणीला। आता तुम्ही बघू शकता बरोबर मी 30 मिनटानंतरच झाकण काढलं आहे। आता बिर्याणी आपली रेडी आहे। सो त्याला सजवण्यासाठी आता आपण इथं कलर घेतला आहे। बिर्याणीला छान कलर येण्यासाठी इथं फ्रूट कलर घेतला आहे ग्रीन। तो असा जागोजागी व्यवस्थित टाकायचा आहे। त्यानंतर इथं मी येल्लो कलरही घेतला आहे। तो फक्त एकाच ठिकाणी मध्यभागी येल्लो कलर टाकला आहे। आणि मग कलर टाकून झाल्यानंतर 10 मिनटं ठेवायचं आहे। आणि अख्खी बिर्याणी मिक्स करायची आहे व्यवस्थित। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की तुम्हीही करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल। तर आपली बिर्याणी रेडी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। बाय।